तर मामाच्या शेतात आल्यावरती मला नक्कीच हे गाणं आठवत आहे, कारण या शेतात येताना मी तळ्यातनं सुद्धा आलोय, नदीतनं सुद्धा आलोय, काइंड ऑफ तळ्यात आपण म्हणू, आणि हे शेत सुद्धा आहे. मामा बोललेला सावकाश आहे. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, अगदी हेच गाणं आहे. माझ्या डोक्यात चालू होतं, कारण इथे बघा भात पिकलेला आहे, आपण तिकडे मागे नदी तळ्यातनं जसं आलेलो आहोत, पाण्यातनं आलेलो आहोत, आणि हे गाणं अगदी या मोमेंटला खूप असं मस्तपैकी मॅच होतं. नमस्कार मित्रांनो, काय कशा आहात, बऱ्या आहात ना? मी आता आलो आहे सावंतवाडी या गावात, आणि सावंतवाडीच्या आतमध्ये एक सांगेली हे गाव आहे, त्या गावात मी आता आलेलो आहे. तर मजा ही आहे की हा पूर्ण ब्लॉग आहे ना तो आपण मराठीत कव्हर करणार आहोत, कारण इथे सगळे माणसं कोकणी असं बोलतात, कोकणी मालवणी आणि मराठी हे सगळं. तर मला ते रूट्स एकदम जाणून घ्यायचे आहेत, आणि जर आपण हिंदी बोललो त्यांच्याशी तर ती मजा येणार नाही, तर मराठी जेवढं पण कनेक्ट करता येईल ना तेवढं कनेक्ट करू या सगळ्या लोकांशी. आणि माझ्यासोबत आता आहे माधू काका, म्हणजे मामा, माधू मामा. आता यांच्या शेतात मी चाललो आहे, आणि यांच्या शेतात आता काय भात लावलाय, भाताचं पीक लावलेलं आहे, आणि हे कोणाचं तरी दुसऱ्याचं शेत आहे, आजीचं हे आजीचं शेत आहे, आणि इथे सुद्धा भातच लावलेलं आहे. अच्छा, भात आणि माड. माड म्हणजे नारळ. अच्छा, हे बघा येईल उतरायला मला. ओके, हो आरामात आरामात. थोडी मनात भीती आहे, कारण पाण्याच्या खालचं दिसतं तुम्हाला, पण तेच खरं भीतीच आहे की जर खालती काय दिसत नसताना तर टेन्शन असणार, बाकी त्याला निघतोच आहे सरळ सरळ, काय असेल नसेल माहिती नाही. आता तुम्हाला दिसतंय काय दिसलं चुकून तर तो त्रास होईल. अरे बापरे, निघालो. आपण ज्या रस्त्याने आलो ना त्याला म्हणतात पायवाट, आणि ही पायवाट कशी बनली माहिती आहे, शेतकरी ना दररोज ऑलमोस्ट जसं आपण 9 to 5 जॉब करतो ना त्याच हिशोबाने त्याच प्रकाराने शेतकरी सुद्धा इथे नेहमी प्रेझेंटी लावतो, डेली प्रेझेंटी लावतो, आणि त्याचं जे चालण्यामुळे ही एक पायवाट झालेली आहे. हा भात तांदूळ आहे आणि हा तयार आहे. हे सगळं आहे ते माझ्या या मामाचं आहे. तर इकडे हे आहे सुपारीचं, सुपारी आणि नारळाचं झाड लहानपणी एकदम सेम दिसतं. हे बघा, हे तुम्हाला दाखवतोय सुपारी, बघा एकदम सेम आहे, आणि नारळाचं दाखवतो, आणि नारळाचं आहे हे हे का हे 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 माड हे नारळाचं झाड आहे. हे केळीच आपलं. हो, ह्याला केळं कधी कधी लागतं, किती किती वेळा नाही लागतं? 9 महिन्यांनी लागणार. 9 महिन्यानंतर एक केळं लागतं ना, एक गडे येतात बस एकदाच ना, नंतर संपलं, नंतर दुसरा त्याला कोंब येणार ना. तुम्ही स्वतःहून सगळी झाडं लावली का? हो, स्वतः लावली, म्हणजे स्वतःहून खालती उतरून अशी लावली असं. अच्छा, पण मग किती दमायला किती होत असेल तुम्हाला हे सगळं करताना? काय दमायला कुठं होत, आम्हाला काम म्हणजे काहीच नाही ना. पण हे जे तुम्ही आता बनवलं इकडे पूर्ण आपल्याला दिसतंय लॉन काइंड ऑफ, हे सगळं बनायला किती वेळ लागला असेल, किती महिने लागले असतील? किती नाही, 15 दिवसात बनवलं. 15 दिवसात एवढं सगळं तुम्ही बनवलं? बनवलं, पण हे लावलं ना केळी नंतर आणून. हे 2 दिवसात बनलं? हे 1-2 दिवसात लावली झाड ही सगळी. 50 रुपये एक रोप. भाजीचं केळ्याची झाड, भाजीचं केळं आणि नॉर्मल केळ्यात फरक काय? भाजीचं खायचं भाजी करून, आणि हे आपली अशी खायची पिकून पिकून. पण मग वेगळं झाड असतं का त्याचं? दोघांचं नाही, झाड तेच, पण ते वेगवेगळं ना. आता माणसात कशी फरक आहे तसं त्याच्यात पण, स्त्री आणि पुरुष. अच्छा, तसं आहे. तर म्हणजे आता ह्याच हे जे आहे झाड भाजीचं, या भाजीच्या झाडाला जर पिकवली पिकवली तर खायला तशी बरोबर नाही, चव नाही. अच्छा, आणि जर आपली खाण्याची केळी तिला कच्ची खाल्ली तर चव नाही? चव नाही, आणि ती पिकवूनच खायला पाहिजे. अच्छा, असं आहे, हे माहित नव्हतं मला. हे असं आहे ना, हा हे काढायचं पुरा, हे साफ करायचं. बरं, ओके,
आता मी जर सकाळचं येतो ना, तुम्हाला बोललो ना मी शेतकऱ्याचं कसं आहे ते, दर रोज त्याला इकडे यावं लागतं, कारण हे सगळं बघण्यासाठी की आपण एका झाड लावलंय, फॉर एक्झाम्पल आता हे झाड आपण लावलेलं आहे, ठीक आहे, हे झाड लावलेलं आपण, त्याला खत घातलंय, पण समजा बाजूने कुठून जंगली झाड आलं, वेल लागली कुठून बाजूने, आणि आपण 10 दिवसानंतर आलो, तर आपल्याला कळतं की ते जे खाद्य वगैरे जे खत आहे त्या झाडासाठी आपण वापरलेलं, ते ना ते बाकीचे वेलच खाऊन टाकतात, आपल्या मेन झाडासाठी खूप कमी उरतं, त्यामुळे काय की झाडाची फळं फुलं जे काय आहेत ते खूप कमी होतं. ह्याला म्हणतात खोपटी. ओके, खोपटी म्हणजे पावसाच्या वेळेत बसण्यासाठी का? पावसात बसायला ना. ओके, आपलं घर कसं असतं तसं प्लास्टिक घातलं, लाकडाचं बनवलंय. हे कोणाचं आहे? हे तुमचंच आहे? अच्छा. आणि आत गेलं की अरे झोपू पण शकतो आतमध्ये, काही करू शकतो. अच्छा, छान आहे. आणि मातीचंच बांधलेलं आहे वाटतं ना? विटा आहेत का? विटा 2-4 टाकल्यात. मस्त एकदम. पण मग कोण दुसराच माणूस येऊन इकडे पार्टी वगैरे करत नाही का? कोण नाही आमच्याशिवाय कोण नाही. काय मस्त पाऊस पडतोय, कॅन्डल घेऊन यायचं इकडे बसायचं, धमाल धमाल उडेल एकदम. हा, मुंबईकरांना तरी हवं असतं असं एकदम गाव गावच्या पद्धतीने एकदम गावराण. खालती ब्राऊन, मध्ये जरा ग्रीन, वरती येल्लो, व्हाईट अँड ब्लू, परफेक्ट. हा तुमचा भात अख्खा इथून पुढे पर्यंत. क्या बात है, अरे धमाल यार, बसले इकडे बसून चहा पिता येईल आरामात तुम्हाला. गाईस टेक टू, आता मी चढतो, मी दाखवतो घंटा, मला जमणार सुद्धा नाही वाटत आहे. पण नक्कीच पुढे जाऊन एक असं झाड येईल ज्याच्यावर मी चढून दाखवेन. आता परतीचा प्रवास सुरू केलेला आम्ही, आता घरी चाललो. मामाला मुद्दाम बोललो काहीतरी खायला द्या यार, एवढं शेतात आलोय तर ऍटलीस्ट पेरू केळं काहीतरी असेल ना पिकलेलं, तर बघूया अगर काय नशिबात आहे का. आता एवढं शेतात आलोय, झाड चढण्याचा प्रयत्न केलेला मी एवढा, तर थोडं तरी काहीतरी खायला मिळायला पाहिजे राईट. तर मामाला बोललो काहीतरी खायला बघा, तर तो तिकडे शोधतोय. हे काय नाही का शेट. माकडाने खाल्लं, वरन पडलं खाली टाकलं. अच्छा, नारळाचं झाड आहे ते, नारळ नारळ आहे. ओके, पण पाणी तर प्यायला नाही, प्यायला का तो? प्यायला नाही, पडलं हातात न पडलं ना ते. अच्छा, ते हातात ना सटकलं त्याच्या. ओके, आणि खाली पडलं. पण खालती येऊन प्यायला हवं ना? खालती ना, वर अजून आहेत ना. खालचं कशाला खाणार, वर भरपूर आहेत, त्याला हवे तेवढी नारळ आहेत तिकडे, त्याला टेन्शन नाही. अरे अशा प्रकारे आपला डे वन इकडे संपलेला आहे, मामाच्या मळ्यात आपण आलेलो आहे. थँक्यू माधव मामा, तुझ्यामुळे आम्हाला मस्त शेती बघायला मिळाली आणि शेतीचा अनुभव झाला आणि खूप काही काही नवीन कळायला मिळालं की कसं ते तुम्ही करता, किती महिने लागतात आणि तुमची मेहनत काय आहे. हे आजूबाजूला सगळं अख्खं शेत आहे, मस्त. इकडे आलो आणि मला खूप आनंद झालाय, मस्त. आता वाजले 6:30, ऑलमोस्ट 6:15 झालेत. आता आपण जाऊया घरी, कारण जास्त रात्रीच्या वेळी मला तरी नाही यायचंय. आपण देवळ्यात झोपूया आज रात्री आणि तिकडचा ब्लॉग करूया.